याचं कारण ते बहुतेक सरकार कोसळेल त्याच्यामुळे पावलं नाही त्यांची पावलं मागे घेतलं नाही तर ती खुर्चीचे पाय त्यांचे डगमगत आहेत. माझ्याच काळामध्ये वेदांत फॉक्सकॉन येत होता तो का घालवला गुजरातला का दिलात म्हणजे महाराष्ट्राला राख आणि गुजरातला रांगोळी. माझं आज आव्हान आहे की हा प्रकल्प गुजरातला न्या आणि वेदांता फॉक्सकॉन किंवा इतर जे प्रकल्प सोन्यासारखे प्रकल्प ज्याच्यावरती काही विवाद नव्हता ते प्रकल्प महाराष्ट्राला द्या. परत जसं मी आज गावकऱ्यांमध्ये आलो तसं त्या सुपारी बहादरांनी यावं आणि द्यावं प्रेझेंटेशन. मी कुठे अडीन पण लोक विरोध करत असतील तर मी सुद्धा शिवसेना म्हणून त्याचा विरोध करणार. त्याच गद्दारांनी मला असं सांगितलं की इथे हा प्रकल्प जर का झाला म्हणजे आता बारसू आहे आता प्रकल्प इकडे प्रस्तावित आहे तिथे तर तिथल्या लोकांचा काही तिकडे विरोध नाही. बरीचशी जमीन ही निर्मनुष्य आहे पर्यावरणाची हानी सुद्धा होणार नाही किंवा कमीत कमी होईल आणि हा प्रकल्प तिकडे आला तर एक चांगला प्रकल्प आपल्या राज्याला मिळेल.